शिरपूर शहरातील खंडेराव मंदिरजवळ असलेल्या भाजी मार्केटमध्ये गेल्या 2 दिवसांपूर्वी एका टोळक्यानं एका इसमास धारदार शस्त्रासह लोखंडी रॉडनं जब्बर मारहाण करून त्या ठिकाणाहून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली होती. यासंदर्भात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद देखील करण्यात आली होती. या अनुषंगानं शिरपूर शहर पोलिसांनी विधी संघर्षित बालकासह 5 जणांच्या मुसक्या आवळल्या असून या टोळक्याची परिसरातून पोलिसांनी धिंड काढली आहे. शिरपूर शहर पोलिसांनी या कारवाई दरम्यान गुप्त माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे या टोळीतील काही जण हे मांडळ रोड जवळील हॉटेलच्या शेजारी असलेल्या पानटपरीच्या मागे उभे असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना पकडण्यात प्रयत्न केला, परंतु त्यांना पोलिसांनी देखील त्या ठिकाणी जब्बर मारहाण करून पळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातील दोघांना पोलिसांनी पकडले व त्यानंतर इतर फरार साथीदारांना देखील पोलिसांनी अत्यंत शिताफीनं ताब्यात घेत 5 जणांपैकी 1 विधी संघर्ष बालक असून या 5ही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या सर्व 5ही जणांची शिरपूर शहर पोलीस प्रशासनातर्फे धिंड काढण्यात आली आहे. परिसरात या टोळक्यानं उच्छाद मांडल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि या अनुषंगानेच पोलीस प्रशासनातर्फे या सर्व जणांची धिंड काढण्यात आली आहे. तेज वार्ता न्यूज नेटवर्क, धुळे. परवा रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास खंडोबा महाराज मंदिर शेजारी जे भाजी मार्केट आहे त्या ठिकाणी सूरज जाधव नावाच्या इसमाला 5 मुलांनी तलवार आणि लोखंडी रॉडने मारहाण केली होती. त्या संदर्भात वादवी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये आमच्या गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी 4 आरोपींना आणि 1 विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतलेला आहे. पुढील तपास करीत आहोत.